प्रफुल्लभाई रामदास आठवले साहेब, पियुष गोयल साहेब, चंद्रशेखर बावनकुळेजी, नीलमताई गोरे, सर्व महायुतीचे सन्माननीय उपस्थित असणारे मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो, आपण काल आज सकाळी काउंटिंग सुरू होईपर्यंत प्रत्येकजण आपापले परीने अंदाज व्यक्त करत होते. काल तर मी स्वतः वेगवेगळ्या चॅनलला बघत होतो. Until last night before the counting began, नसल्यातच जमा होतो. All of us were looking at what the trends were, इकडे जाणं तिकडे जाणं, what the results could look like. की आम्ही पहिल्यांदा 250 च्या पुढे जाऊ आम्हाला वाटत होतं. कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठेतरी खाली जातोय का काय. परंतु आफ्टर द एक्झिट पोल्स लेट लास्ट नाईट, इट फेल्ट लाइक मेबी द एनडीए वुड फॉल शॉर्ट. महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलं, बट लुकिंग ॲट अ हार्ड वर्क, लुकिंग ॲट अ ट्रॅक रेकॉर्ड, द पीपल ऑफ महाराष्ट्र हॅव वोटेड फॉर प्रोग्रेस, हॅव वोटेड इन आवर फेवर. मनापासून धन्यवाद देतो, मनापासून. आय थँक ऑल द वोटर्स ऑफ महाराष्ट्र फॉर रिपोजिंग देअर फेथ इन आवर अलायन्स. उमेदवार राबले, सगळे सहकारी घटक पक्षाचे, मित्र पक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले. आमच्या ज्या योजना होत्या, योजनांच्याबद्दल बरेच थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली, आम्हाला त्याच्यामध्ये दोष देण्यात आला. आमची Our schemes were mocked, we were blamed and criticized for the schemes that we floated, that we were burdening the state's coffers. But we were confident that this was meant for the welfare of the people of Maharashtra. जाहीरनामे बाहेर आले आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. आम्ही मुळात काय केलं, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठं अपयश आलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल. लोकसभा रिझल्ट, परंतु ते वर नॉट डिझायरेबल फॉर अस. केलं त्याच्यातून, बट वी ऍक्सेप्टेड द मॅन्डेट, वी इंट्रोस्पेक्टेड अँड वर्क्ड ऑन. आम्ही सरकारमध्ये योजना जाहीर केल्या, त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या, त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली. लाडकी बहीण वॉज अ गेम चेंजर स्कीम. दाखवला की मी बी वी एनविसाज्ड इट, इम्प्लिमेंटेड इट आफ्टर द लोकसभा इलेक्शन. एक माझं अँड व्हॉट अ सक्सेस दॅट स्कीम हॅज बीन. वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली, कारण एवढ्या प्रचंड बहुमताने, म्हणजे मी तर जसा राजकारणात आलोय तसं 222 आणि 225 महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालं. सिन्स आय बिगॅन माय पॉलिटिकल करिअर, आय हॅव नेव्हर सीन एनी अलायन्स रीच अ नंबर दॅट द एनडीए हॅज रीच्ड टुडे. काँग्रेसचा असेल त्यावेळेस कधी झालं असलं तर माहिती नाही, परंतु बाकीचे विरोधक नगण्य होते त्यावेळेसची गोष्ट. परंतु अलीकडच्या काळामध्ये जसं आम्हाला समजतंय तसं तर एवढं प्रचंड यश हे पहिल्यांदाच मिळालेलं. इन रिसेंट मेमरी दिस इज परहॅप्स द फर्स्ट टाइम वेअर वी सी सच अ लँडस्लाइड विक्ट्री फॉर एनी अलायन्स. म्हणजे जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तसे 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 फायनान्शियल गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या. मी देवेंद्रजींना पण फोन केला तेव्हा म्हटलं, देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल. एकनाथरावजींना पण तसं सांगितलं की फार आर्थिक शिस्त आपल्याला त्याच्यामध्ये आणावी लागेल आणि आम्ही आणू. त्याच्यात आम्हाला हे नवीन नाही आहे, आम्ही सगळे अनुभवी माणसं, आम्हाला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही. यू हॅव एंट्रस्टेड अस विथ मोर रिस्पॉन्सिबिलिटी अँड वी आर कॉन्फिडेंट दॅट वी विल डिलिव्हर ऑन द प्रॉमिसेस वी मेड. एक आमच्या पाठीशी एक मोठा भक्कम अशा प्रकारचा भरोसा आहे आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत, आता विरोधक टीका करतात की बाबा बॅलेट पेपरनी घ्यायला पाहिजे होतं, मग बॅलेट पेपरने लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होतं. लोकसभेचा निकाल लागला की तो बरोबर आणि इथला निकाल लागला की नाऊ वी आर सम विदिन द ऑपोजिशन कॉलिंग फॉर अ रीइलेक्शन ऑन बॅलेट पेपर्स अँड क्वेश्चनिंग द ईव्हीएम्स. आम्ही कुठे काय म्हणतो, ठीक आहे त्या, बट व्हॉट अबाउट लोकसभा इलेक्शन्स व्हेन द रिझल्ट्स फेवर देम, व्हॉट अबाउट झारखंड व्हिच वी हैव लॉस्ट. बऱ्याचदा आपले जे सहा रीजन आहेत ईव्हीएम्स कोशर इन झारखंड बट नॉट इन महाराष्ट्र, कोकण, मुंबई अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजन मध्ये, नाशिक, सगळीकडेच तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुती जोरात चालली. असं कुठं नाही की मागच्या वेळेस कसं झालं, आम्हाला झटका दिला तो मराठवाड्याने दिला. आमची एकच जागा त्यावेळेस भुमरे साहेबांची आली समाजनगर सिटीतली, बाकीकडे सगळीकडे आम्हाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.
आणि तसं ह्यावेळेस झालं नाही. तुम्ही जर अंदाज घेतला तर सगळीकडेच चांगल्या प्रकारे महायुतीला यश मिळाले. काही जागा गेल्या त्या फार थोड्या मतांनी त्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत असंही चित्र. आणि मीडियावालांनो, मला एक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पण आहे, प्रिंट पण मीडिया आहे, मला एक कळत नाही, तुम्ही खऱ्या बातम्या देत चाला ना. जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं आहे, तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या देतात त्याच्याबद्दल दुमत नाही. पण मी टी व्ही चालू केलं आणि अजित पवार पोस्टल बॅलेटमध्येच मागं मी विचारतोय तिथं फोन करून, ते म्हणले नाही दादा आपण पुढं आहे. आता माझं लीड 1,02,000 मताधिक्य मी मिळवलं आणि खुशाल तुम्ही दाखवताय अजित पवार माग, अजित पवार माग. मग काही सेव्हरल टीव्ही चॅनल्स वर शोईंग मी ट्रेलिंग इन बारामती. आम्हाला का मातीत घालताय, आमची का बदनामी करताय त्याच्यामध्ये. आय वुड लाइक टू रिक्वेस्ट ऑल मीडिया पर्सन्स टू बी केअरफुल. पोस्टल बॅलेट किती झाले, पोस्टल बॅलेट मध्ये पण आम्ही पुढे होतो आणि रेग्युलर मतदानामध्ये पण पुढे होतो. सांगायचं तात्पर्य की बाबा तुमच्यावर सगळ्या चॅनलवर जनतेचा एवढा विश्वास आहे, म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या 9 भोंग्यावर विश्वास नाही पण बाकीच्यांवर फार विश्वास आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही, पण खूप चांगलं यश मिळालं. अजून पण काही काउंटिंग चालू आहे, काही ठिकाणी रिकाउंटिंग मागितलेलं, ठीक आहे, तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण खरोखरीच सगळ्याच राज्यातली जबाबदारी आम्हा महायुतीवर वाढलेली आहे. Counting is still underway in some seats. There has been recounting that has been demanded by certain opposition members and they are within their rights to do so. But we are confident that our victory will remain as big as it is. We will forever be in the debt of those voters who have reposed their faith and entrusted us with this larger responsibility this time around. जनतेने टाकलेल्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तडा जाऊन दिला जाणार नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जसं आम्ही विकास हा केंद्रबिंदू मानून पुढे गेलो, तशाच पद्धतीचं काम हे इथून पुढच्या काळामध्ये देखील महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी चालेल अशा प्रकारची खात्री. Progress and development has been our mantra and will continue to be so from here on. पुन्हा एकदा मतदार बंधू भगिनींचं, सर्वांचं, मीडियाचं, इलेक्ट्रॉनिक प्रिंट सर्व सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, मनापासून धन्यवाद देतो. माय हार्टफेल्ट थँक्स टू ऑल द वोटर्स ऑफ द स्टेट. मराठी मातृभाषा अभिजात भाषेचा दर्जा आताच दिलाय ना, लगेच विसरायला लागला. नाही नाही, ते दिल्लीत बोलतात.